नमस्कार, सलाम, नमस्ते, सत श्री अकाल, कैसे हो सब। आज मैं आई हूँ चेंबूर गोल्फ क्लब में और यहाँ मेरा लंच है और लंच है आर्टिस्ट पद्मनाभ बेंद्रे यांच्याबरोबर। आणि पद्मनाभ बेंद्रे हे सुप्रसिद्ध आर्टिस्ट बेंद्रे सरांचे ते सुपुत्र आहेत। त्यांना गोल्फ हा खूप प्रिय आहे, त्यांना ते स्पोर्ट्समन आहेत आणि ते गोल्फ खेळतात। तर आज त्यांनी मला इन्व्हाइट केलं आहे चेंबूरच्या गोल्फ क्लबमध्ये। आम्ही लंच घेणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पाही मारणार आहोत। चला भेटूया। बॉस, इथे मेंबरशिप मला 96 मिळाली। मला पण कसं की ते फक्त त्यावेळेला गॉल्फर लोकांना घेत असायचे। त्याच्या अगोदर मी अमेरिकामध्ये 8-10 होतो, मी तर तिथे मी गॉल्फ खेळायचो। तर त्याच्यामुळे मला इथे मेंबरशिप मला मिळून गेली। आणि त्यावेळेला म्हणजे ॲज अ पेंटर आणि इथं माझा थोडंसं असं नाव आणि पॉप्युलॅरिटी होत्यामुळे मला मेंबरशिप मिळाली मिळतो। त्याच्यानंतर बऱ्याच वर्षानंतर मी त्यांना प्रपोज केलं की तुमचं रिसेप्शन आहे इथे, एक चांगलं एक ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग लावलं तर जरा तुझा रिसेप्शन ॲम्बियन्स येणार का म्हणून मी ते त्यांना स्केच मी दाखवलं। ते माझं स्केच अप्रूव्ह केलं त्या लोकांनी। त्याप्रमाणे मी त्या पर्टिक्युलर साईजमध्ये एक मोठं कॉन्सेप्च्युअल असं काहीतरी पेंटिंग केलं, व्हेरी ॲबस्ट्रॅक्ट, रियालिझममध्ये त्याचं काही संबंध नाही। आणि त्याचं कॅप्शनसुद्धा मी चांगलं लिहिलेलं आहे की गॉल्फ गेम आहे, इट इज व्हेरी फ्रस्ट्रेटिंग गेम, व्हेरी एन्जॉयबल गेम, व्हेरी एन्झायटी गेम। हे सगळे कॅरेक्टर्स जे गॉल्फ असतात ते त्या सगळ्या त्या पेंटिंगमध्ये मी आणायचा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे ते पेंटिंग केलं आहे। आणि पेंटिंग लावल्यानंतर सगळ्या लोकांनी बरंच ॲप्रिशिएट केलं आहे त्याला आणि एव्हरीबडी रिअली लाईक द पेंटिंग, म्हणून ते पेंटिंग तिथे आहे। ते बरेच वर्षापासून आहे, मला वाटतं ते 8-10 ते पेंटिंग आहे तिथे। माझे वडील आहे ते नारायण श्रीधर बेंद्रे, हे 92 वाढले आणि मी गॉल्फचं इथे मेंबरशिप आहे ते मी 96-97 घेतलेला। म्हणजे त्यांना काहीच कल्पना नव्हती की मी गॉल्फ खेळणार आहे किंवा मी गॉल्फ खेळतो किंवा असं काय, पण त्यांना ते व्यवस्थित माहीत होतं की आय वॉज अ व्हेरी गुड स्पोर्ट्समॅन टू गॉल्फ। अँड आर्ट is a part and parcel of the same thing. I have been really related to my life as such, as a golfer, as a painter. Now this has a direct relation because when you play golf, you are in the total free environment. You see lots of trees around you, lots of bushes around you, lots of birds around you. There are lots of eagles, there are lots of crows, there are lots of other kind of birds around you. And then you are really inspired by this kind of environment and that reflects in your art. I used to do lots of landscapes and all those things, and especially for landscape, this kind of environment and this kind of trees and plants and fauna and flora and all those things, it really become an inspiration and I really inspired by all those things. And that is how I regularly play golf, because I get regular inspiration from all these things. See, there are a lot of interesting things in the golf course which is directly related to my art, my painting also, because when you play golf there are lots of ladies here, they have been working on the golf course. All these ladies, they have got very different particular costumes and all those things they have been working. And you know, if I have a look at those ladies working and all those things, it's just like a painting. There's some ladies are working, there's a trees behind them, there's a bush behind them, there are lots of up and down areas and all those things. They're just absolutely a beautiful composition you can have out of it, and that really inspires me and it helps me in painting also. So this is the direct relation between a golf club, a golf course and a painting. तांत्रिक ह्याच्यामध्ये ह्युमन बॉडी दाखवतात। तर ह्युमन बॉडी म्हणजे बसलेली बॉडी असते, तर त्याचं तुम्ही विज्युअलाइज कराल तर इट ऑलवेज कम विदिन द ट्रायंगल, विदिन द ट्रायंगल। तर हा ट्रायंगल करून तो फॉर्म घेतलेला आहे आणि तो मी ॲज अ रिप्रेझेंट केलो आहे की दॅट इज अ ह्युमन बॉडी। आणि ट्रायंगलच्या आजूबाजू, ह्युमन बॉडीच्या आजूबाजू ओव्हराज असतात, वेगवेगळ्या रंगाचे ओव्हराज असतात। तर ते ट्रायंगलच्या भोवती जे काही राऊंड राऊंड जे आहेत ते ओव्हराज आहेत, ते प्रत्येक ह्युमन बॉडीच्या आजूबाजूला असे ओव्हराज असतात। काही ओव्हराज स्ट्रॉंग असतात, काही ओव्हराज वीक असतात, जे काय असतात ते त्याचं ओव्हरा असतात। आणि हे ह्युमन बॉडीच्यामध्ये जे 7 चक्र असतात, प्रत्येक चक्राचे सिम्बॉलिझम आहे।
याचा खाली मूलधार चक्र असतो की त्याचा रंग लाल असतो, त्याच्यानंतर ऑरेंज रंग असतो, त्याच्यानंतर येलो रंग असतो, त्याच्यानंतर ग्रीन असतो, त्याच्यानंतर व्हायलेट असतो आणि त्याच्यानंतर व्हाईट कलर असतो. हे सगळ्याचं चक्राचं सिम्बॉलिझम आहे की ह्या कलर रिप्रेझेंट पर्टिक्युलर चक्राचं नॉलेज असतं. तर हे चक्राचे कलर्स जे आहेत आणि हे चक्राचे फॉर्म्स आहेत, ते प्रत्येक चक्राला पेटल्स असतात, काहीला दोन पेटल असतात, काहीला चार असतात, काहीला आठ असतात, काहीला दहा बारा असे असतात. इट्स ऑल सिम्बॉलिझम आहे. तर हे सिम्बॉलिझम शिवाय त्याच्यामध्ये इंडिकेट केलेलं आहे की माझ्या एक्सपिरियन्समध्ये जे काय सिम्बॉलिझम जे आलेलं आहे ते मी एक्सप्रेस केलं. सर, आज हा आपला गोल माईट स्पिरिच्युअल कम पेंटिंग तुमची जर्नी गोल प्लस या गोल्फमध्ये मी खूप काही गोष्टी ॲज अ पेंटिंग म्हणून पाहिल्या आणि तुमच्या पेंटिंगचे एंट्रन्सला आहे ते तर खूप सुंदर येत आहे, व्हायब्रंट कलर आहेत. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इतकी छान गोष्ट आहे की तुम्ही स्पोर्ट्समन तर आहातच पण तुम्ही स्वतःची जर्नी एक स्पिरिच्युअल कडे जी अपग्रेड केली आहे आणि त्यातून तुम्ही पेंटिंग असे छान पैकी करायचा विचार केला आहे. आता तुमचं एक एक्झिबिशन झालं दिल्लीचं, तर मित्रांनो ह्याच्या पुढचा जो एपिसोड आहे तो सरांच्या पेंटिंग विषयी आणि आता जे त्यांनी सांगितलं की तांत्रिक स्पिरिच्युअल ट्रायंगल सर्कल ऑरा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये पेंटिंग मध्ये बघू. आणि आता मी स्पिरिच्युअल पाथ घेतलेला आहे तर त्या स्पिरिच्युअल पाथ मध्ये मी माझ्या पेंटिंग मध्ये कसं मी एक्सप्रेस करणार आहे हा स्टेप बाय स्टेप आहे हे माझं होत राहील. आता मी एका लेवलवरती आलो आहे, आता पुढच्या वेळेला मी दुसऱ्या लेवलवरती जाईन आणि त्याच्यामध्ये काय इनोव्हेट करीन ते मला ते बघायचं आहे, त्याचा विचार करायचा आहे माझा आणि ते मी एक्सप्रेस करीन आणि त्यावेळेला मी तुमच्या समोर हे सगळे पेंटिंग आहे ते प्रेझेंट करेन. मित्रांनो, महापराज योगी सरांनी योर आहे चॅनल आणि पद्मनाभ सरांचे पद्मनाभ बेंद्रे यांच्या सरांचे जे तांत्रिक किंवा स्पिरिच्युअल जे पेंटिंग आहेत ते तुम्ही लवकरच नेक्स्ट एपिसोड मध्ये पाहू शकाल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ती योरा यो.